भूस्खलन रोखण्यासाठी भारतीय वृक्षांच्या बियांचे सीडबॉल करून डोंगर उतारावर टाकण्यात आले. चिंच, आंबा, जांभूळ वृक्षांच्या बिया शेणामातीत मिक्स करून 5,000 सीडबॉल कुस्ती संकुलातल्या पैलवानांनी डोंगर पायथ्याशी टाकले. टोमॅटोला योग्य भाव मिळत नाहीये, त्यामुळे टोमॅटो फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. एवढ्यातल्या शेतकरी कचरू शेलारनं एक एकर शेतातील टोमॅटोची बाग ही उपटून फेकली आहे. बागेत पीक तयार करण्यासाठी त्याला 50,000 खर्च आला होता, मात्र उत्पन्न हे केवळ 5,000 मिळालं. टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळत नसल्यानं शेतकरी वैतागलाय. दुसऱ्या लाटेमध्ये 30% मृत्यू हॉस्पिटलाइज झाल्यावर पहिल्या 3 दिवसामध्ये झाले. मृत्यू विश्लेषण समितीनं हा अभ्यास केलाय आणि त्यामुळे तिसऱ्या लाटेमध्ये तरी सजग राहावं आणि वेळेत निदान करवून घ्यावं असं तज्ज्ञ सांगतात. मृत्यू रोखणं शक्य होईल, पहिल्या लाटेमध्ये सुद्धा हीच परिस्थिती होती. हेटरो या कंपनीच्या टोसिरा या औषधाच्या वापराला मान्यता देण्यात आली आहे. प्राणवायू द्यावा लागत असतो किंवा वेगळ्या पद्धतीनं प्राणवायूचा पुरवठा केला जात असतो, त्यांच्यावर याचा इलाज केला जाईल. टोसिलिझुमॅब या औषधाप्रमाणे त्याचे गुणधर्म आहेत आणि सप्टेंबर अखेर हे औषध विक्री सुरू होईल. कोरोनामुळे लालबाग परळमध्ये गणेश भक्तांना नो एंट्रीचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. बाप्पाच्या ऑनलाईन दर्शनाचा पर्याय यावर्षी असेल आणि याबाबत मंडळांनाही पोलिसांनी सूचना दिल्यात. ऑनलाईन दर्शनाच्या पर्यायामुळे मंडळं मात्र नाराज आहेत. गणेशोत्सवानिमित्तानं धारावीसाठी विशेष नियोजन आखण्यात येत आहे. दाटीवाटीची वस्ती असलेल्या धारावीमध्ये गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग वेगात वाढला होता, त्यामुळे यंदा खबरदारी म्हणून गणेशोत्सवासाठी विशेष नियोजन करण्यात येत आहे. मंडळांच्या मंडपावरशी संपर्क साधून गणेश आगमन विसर्जनाचं नियोजन केलं जात आहे. नागपूरच्या मोठ्या ताजबाग परिसरामध्ये उरुसानिमित्तानं प्रचंड गर्दी झाली. ताजुद्दीन बाबांच्या दर्ग्याच्या बाहेर रस्त्यावर मोकळ्या जागेमध्ये जत्रेसारखी दुकानं लागलेली होती. हजारो भाविक या ठिकाणी नियमांचं उल्लंघन करून जमलेले होते. एकीकडे नागपूरमध्ये रुग्णसंख्या वाढत असताना अशी गर्दी होणं हे निश्चितच धोकादायक आहे. नागपूरमध्ये वीकेंड लॉकडाऊन लावावा लागेल असा इशारा पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिलाय. 12 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले तर ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 55 इतकी आहे. काही प्रतिबंधात्मक उपाय करावे लागणार असल्याचं राऊत म्हणाले. स्पुटनिक लस अखेर सोलापूरकरांसाठी आता उपलब्ध झाली आहे. ही लस खासगी केंद्रांमध्ये दिली जाणार आहे आणि त्यामुळे शासनानं ठरवून दिलेल्या किमतीनुसार 1,145 रुपये मोजावे लागणार आहेत. बार्शीतल्या अंधारा हॉस्पिटलमध्ये ही लस उपलब्ध आहे, मात्र मर्यादित लोकांना स्पुटनिकची लस मिळणार आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबई गोवा महामार्गाच्या दुरवस्थेचा प्रश्न चर्चेत येतोय, मात्र गेल्या 11 वर्षांपासून महामार्गाच्या कामाचं भिजत घोंगडं हे कायम आहे. यंदाही खड्ड्यांचं विघ्न कायम आहे. वाहतुकीची कोंडी होत असल्यानं नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. साताऱ्यातल्या माण तालुक्यातल्या वीरकरवाडीमध्ये जुन्या मंदिराच्या आडोशाला बसलेल्या मजुरांवर छत कोसळलं आणि या दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झालेत. मायक्का देवी मंदिराचं बांधकाम करणारे हे मजूर पावसामुळे आडोशाला बसले असताना ही दुर्घटना घडली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर मुंबईमध्ये भाड्याच्या घराच्या मागणीमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. कोरोनापूर्वी लागू असलेल्या भाड्यामध्ये मात्र घट झाल्याचं दिसून येत आहे. ही घट 10% इतकी झाली आहे. यंदा ऑगस्ट महिना अखेरीस राज्यामध्ये भाडेतत्वावरील घर तसंच कार्यालयांसाठी 79,000 तर मुंबईमध्ये 23,000 करारनाम्यांची नोंद झाली. मुंबईतील बेस्ट बस मार्गातील बदलांवरून बेस्ट समितीच्या बैठकीमध्ये खडाजंगी झाली आहे. बस प्रवर्तनातील अडचणी लक्षात घेऊन समाधानकारक बस सेवा देण्यासाठी बेस्ट उपक्रमानं 1 सप्टेंबरपासून मुंबईतल्या बस मार्गामध्ये बदल केले. 45 मार्ग खंडित आणि 23 मार्ग बंद केल्यानं प्रवाशांची मोठी अडचण झाली आहे. नाशिकच्या एकलहरेतल्या विजेच्या मनोऱ्याला शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. सुरगाड्याच्या मनोऱ्याजवळ ही घटना घडली. रात्री अचानक मोठा आवाज होऊन आगीच्या मोठ्या ज्वाळा दिसत होत्या. नियमित देखभाल न केल्यानं शॉर्ट सर्किट झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
सह्याद्रीची उंची म्हणजे